नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न पाहणार आहोत। NMMS या परीक्षेसाठी दोन पेपर असतात, एक बौद्धिक क्षमता चाचणी आणि दुसरा असतो तो शालेय क्षमता चाचणी। तर बौद्धिक क्षमता चाचणी हा पेपर ही 90 गुणांचा असतो आणि शालेय क्षमता चाचणी या पेपरमध्येही 90 प्रश्न 90 गुणांसाठी असतात। बौद्धिक क्षमता चाचणी या पेपरमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळाले तर तुम्ही नक्कीच मेरिट लिस्टमध्ये येऊ शकता। या प्रश्नपत्रिकेसाठी 90 प्रश्नांना 90 मिनिटे, याचाच अर्थ एका प्रश्नाला 1 मिनिट एवढा वेळ असतो। आज आपण या प्रश्नपत्रिकेतील संख्यावर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत। प्रश्नपत्रिकेत संख्यावर आधारित प्रश्न असतात, इंग्रजी अक्षरमालेवर, आकृत्यांवर आणि इतर प्रश्न। तर बऱ्याच मुलांना संख्यावर आधारित प्रश्न हे लवकर सुटत नाहीत किंवा ते सोडवायला वेळ लागतो। यासाठी पहिल्याच व्हिडिओमध्ये आपण संख्यावर आधारित प्रश्न कसे असतात ते पाहणार आहोत। चला तर मग पाहूया या प्रश्नपत्रिकेत कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत। प्रश्नपत्रिका आहे 8 डिसेंबर 2019। या प्रकारचेच प्रश्न स्कॉलरशिप परीक्षेसाठी सुद्धा विचारले जातात, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यामध्ये 8 ते 10 या प्रश्नांसाठी सूचना दिलेली आहे। पुढील प्रश्नात संख्यांचा एक विशिष्ट गट दिला आहे, दिलेल्या पर्यायातील एक पर्याय त्या त्या गटाशी जुळतो तो योग्य पर्याय लिहा। तर पहिला प्रश्न आहे 132 473 594। तर या तीन संख्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे, तर तो शोधून त्याच्याशी जुळणारा पर्यायातील आपल्याला पर्यायातील संख्या शोधायची आहे। तर बघा, इथं प्रश्न दिलेला आहे 132 473 594। आता यामध्ये काय संबंध येतो पहा, तर इथं 2 आणि 1 या दोन्हींची बेरीज ही 3 आलेली आहे। त्याच पद्धतीनं 4 आणि 3 7, 5 आणि 4 9। तर यानुसार आपण पर्यायातील कोणती संख्या आहे बघूया। तर इथं 132, तर इथं आहे 147, 7 आणि 1 8, इथं मध्ये आहे 4, 3 आणि 2 5, इथं 4 आहे, 3 आणि 2 5, म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। इथंही पहा 5 आणि 4 9 येतं आणि इथं 8 दिलेलं आहे। तर आता दुसरा प्रश्न पहा, 721 636 आणि 749। तर इथं आपण दुसरा प्रश्न लिहूया, 721 636 आणि 749। इथं काय संबंध येतो पहा, मगाच्या प्रमाणच आपण या दोन्हींची बेरीज बघूया, 7 आणि 1 8। तर ह्या 2 ला 4 न गुणल्यावर 8 येतो, तेच इकडं होतंय का पहा, 6 आणि 6 12, आणि इथं 3 आहे म्हणजे 3 गुणिले 4 12, 9 आणि 7 16, तर हे 4 म्हणजे 4 गुणिले 4 16। तर अशीच संख्या आपण पर्यायामधून निवडायची आहे। तर इथं पर्याय जर बघितले तर पहिलाच पर्याय पहा 311, तर 311 3 आणि 1 4 आणि 1 ची चौपट 4 येते। इथं पहा पहा 311 3 आणि 1 ची बेरीज 4 येते, तर या 1 ला 4 न गुणलं तर 4 येतं, म्हणजेच पहिला पर्याय आहे तोच पर्याय बरोबर आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। दुसरं उदाहरण पहा, 32 80 26 65 42 105। तर इथं काय यामध्ये संबंध येतो पहा, 32 80 26 65 आणि 42 105। तर इथं पहा, 16 दुणे 32 आणि 16 पंचे 80, म्हणजे इथं 2 5, तर इथंही 13 दुणे 26 आणि 13 5 65, 2 5 येतं गुणोत्तर। इथंही 21 दुणे 42 आणि 21 5 म्हणजे 105, 2 5,
तर 2 5 येणारा पर्याय आपण यामधून निवडायचा आहे। तर इथं पहिला पर्याय आहे 14 33, या दोन्हीला भागच जात नाही। 18 45, इथं आपण 18 45 जर लिहिलं तर 9 5 दोन्ही संख्या आहेत, 9 2 18 नाही, 9 5 45, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 18 45 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न आहे 20 23, यासाठी सूचना दिलेली आहे। क्रमाने प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल? पहिला प्रश्न दिलेला आहे 32 38 42 44 आणि प्रश्नचिन्ह। तर यामधला आपण संबंध बघूया। संख्या आपल्याला दिलेल्या आहेत 32 38 42 44। पुढं प्रश्नचिन्ह आहे, तर यामध्ये ह्या दोन्हींच्यामध्ये जर संबंध बघितला तर 32 आणि 6 38, इथं 6 फरक येतो, इथं 4 2 म्हणजे इथं पुन्हा शून्याचाच फरक आला पाहिजे, आणि तसा पर्याय आपल्याला इथं दिलेला नाही। पर्याय आहेत 48 46 50 52, त्यामुळे आपण इथं एकाडेक बघूया संख्या घेऊन। तर 32 आणि 10 42। आता 42 जर 10 मिळवले तर इथं उत्तर येणार आहे 52। 38 आणि 44 यामध्ये फरक आहे कितीचा? 6 फरक आहे, आणि 44 आणि 6 आपण आपल्याला इथं एकच प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, त्यामुळे इथं 32 आणि 10 42, 42 आणि 10 52 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। आता पुढचा प्रश्न आहे 6 7 16 51 आणि प्रश्नचिन्ह। तर इथं आपण संख्या लिहून घेऊया 6 7 16 आणि 51। तर इथं 6 आणि 1 7, 7 2 14 + 2, म्हणजे 6 काय केलेलं आहे तर 6 × 1 + 1 ह्या 7 काय केलेलं आहे? 7 × 2 + 2 म्हणजे 16 आलं। आता 16 आणि 51 काय संबंध आहे? तर 16 × 3, 16 × 3 = 48 + 3, 48 आणि 3 = 51, म्हणजे इथं प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर 51 × 4 + 4, 51 × 4 यांचा गुणाकार किती येणार? 4 × 1 = 4, 5 × 20 = 4, म्हणजे 204 + 4, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 208। बघूया आपण पर्यायामध्ये दिलं आहे का 208, तर इथं पर्याय क्रमांक 3 208 दिलेला आहे, म्हणजे हे याचं उत्तर झालं। आता पुढचा प्रश्न पहा 2 6 14 30, आपल्याला लगेच सुटेल हे उदाहरण इथंच की 2 × 4 + 2 6 ला, 6 × 2 = 12 + 2 = 14, इथं 14 × 28 + 2 = 30, म्हणजे इथं काय येणार? तर 30 × 2 + 2, म्हणजे 30 × 2 = 60 आणि 2 उत्तर किती आलं? 62। पुढचा प्रश्न पहा 31 35 43 50, हाही प्रश्न आपल्याला पटकन सुटतो की 31 आणि 35 यामध्ये कितीचा फरक आहे? तर इथं 4 फरक आहे, 35 आणि 43 इथं 8 फरक आहे, 43 आणि 50 7 फरक आहे। आता हा फरक का आलेला आहे पहा, तर 31 3 आणि 1 = 4, म्हणजे 4 मिळवलं, 35 5 3 8 8 मिळवलं, 43 आलं, 43 मधील 4 आणि 3 7 7 मिळवलं, 50 आलं, म्हणजे ह्या 50 5 आणि 0 = 5, म्हणजे इथं 50 + 5 बरोबर उत्तर काय येणार? 55, पर्याय क्रमांक 3। तर पुढचा प्रश्न आहे 37 आणि 38 साठी सूचना आहे। पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद शोधा, म्हणजे यामधील आपल्याला चुकीची संख्या शोधायची आहे। आपल्याला संख्या दिलेली आहे 10 14 28 32 64 68 आणि 132, त्या संख्या आपण इथं लिहून घेऊया 10 14 28 32
64 68 आणि 132। तर यामध्ये काय केलेले आहे पहा, इथं 4 फरक आहे, 10 आणि 4 14, 14 गुणिले 2 28, पुन्हा 28 आणि 32 मध्ये 28 आणि 4 फरक आहे, 28 आणि 4 32, पुन्हा 32 गुणिले 2 64, परत इथं अधिक 4 केलेलं आहे 68 आलं, तर इथं पुढं काय केलं पाहिजे, 68 गुणिले 2, 68 गुणिले 2 याचं उत्तर येतं किती, 8 दुनी 16 आणि 6 दुनी 12 आणि 13 136, परंतु इथं दिलेलं आहे 132, म्हणजेच यामध्ये चुकीचं पद आहे 132, तर इथं 132 पर्याय क्रमांक 2 हे चुकलेलं आहे। पुढं काय दिलेलं आहे पहा, पुढं दिलेलं आहे 3, 7, 15, 39, 63, 167, 255 आणि 511। इथं पहा, 3 × 6 + 1 = 7, 7 × 14 = 15, तर इथं काय दिलेलं आहे, 15 × 30 + 1 = 31 आलं पाहिजे, इथं 15 × 2 = 1 = 31, पण इथं दिलेलं आहे 39, म्हणजे हे चुकीचं आहे। आता पुढं 31 × 2, 31 × 62 + 1 = 63 = 63 × 126 + 1 = 127, 127 × 254 + 1 = 255 हेही बरोबर आहे, 255 × 2 = 510 + 1 = 511 हेही बरोबर आहे, म्हणजे चुकीचं पद आहे 39, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे 55 ते 58 साठी सूचना, विसंगत पद ओळखा। विसंगत म्हणजे वेगळे पद ओळखायचे आहे। आधी इथं पहा, इथं पहिल्यांदाच आपल्याला 555 दिसते, पुढं 56, 57 बरोबर आहे, म्हणजेच इथं चुकलेलं आहे, इथं पाहिजे होतं 55, हा प्रश्न क्रमांक 55 पाहिजे, परंतु चुकून इथं 555 झालेलं आहे। प्रश्नपत्रिकेत अशा काही चुका होऊ शकतात, तर आपण काळजीपूर्वक प्रश्नपत्रिका पाहिली पाहिजे। तर 55 नंबरचा प्रश्न बघूया, 243, 576, 936 आणि 213, तर आपण इथं लिहून घेऊ, 243, 576, 936 आणि 213। तर यामध्ये काय दिलेलं आहे पहा, या जर अंकांची बेरीज केली तर किती येते बघूया, 4 × 3 = 7, 7 × 2 = 9, इथं पहा 7 × 5 = 12, 12 × 6 = 18, 6 × 3 = 9, 9 × 9 = 18, इथं 3 × 1 = 4, 4 × 2 = 6, म्हणजे तुमच्या लक्षात येईल अंकांची बेरीज केली की ह्या 3 संख्यांना 9 भाग जातो, परंतु 213 या संख्येला 9 भाग जात नाही, 9 कसोटी आपल्याला पाठ असली पाहिजे। तर ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 भाग जातो त्या पूर्ण संख्येला 9 भाग जातो, इथं बेरीज 6 येते म्हणजे याला 9 भाग जात नाही, म्हणून यामधील वेगळा पर्याय वेगळा घटक आहे 213, पर्याय क्रमांक 4। आता पुढचा प्रश्न पहा, 925, 216, 576 आणि 704 या जर संख्या तुम्ही बघितल्या तर इथं कडेच्या 2 संख्या बघायच्या, शेवटच्या 2 अंकांनी तयार होणारी संख्या, इथं 4 कसोटी आपल्याला माहीत पाहिजे की जर या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4 भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 4 भाग जातो। इथं पहा, 216 आहे, 4 भाग जातो, 76 भाग जातो, 04 झालेला आहे, 4 भाग जातो, परंतु इथं 925, इथं 25 आहे, या संख्येला 4 भाग जात नाही, म्हणून वेगळा पर्याय 925 येतो। जर आपण पर्याय पाहिले तर पहिल्यांदा इथं 924 दिलेलं आहे आणि 924 यामध्ये दिलेलंच नाही, म्हणजे ही सुद्धा प्रिंटिंग मिस्टेक आहे, इथं 925 पाहिजे होतं, म्हणजेच यातला वेगळा घटक आहे 924, पर्याय क्रमांक 1। तर अशा प्रश्नपत्रिकेत चुका झाल्या तर त्यावर ज्या वेळेला आन्सर शीट येते किंवा बोर्डाचे मार्क येतात तेव्हा त्यावरती ते पर्याय शोधून काढतात। आता आपण पुढचा प्रश्न बघूया, इथं आहे 27, 57, 63, 18, 28, 81,
3396। तर या दोन दोन संख्यांच्या मध्ये काय संबंध आहे ते आपण पाहूया। संख्या आपण लिहून घेऊ। पहिली दिलेली जोडी आहे 27 57, दुसरी आहे 63 18, तिसरी जोडी आहे 28 81 आणि चौथी दिलेली आहे 3396। या संख्या जर दिल्या तर या संख्येला पहा 3 ने भाग जातो, म्हणजे इथं 3 9 27 आणि इथं 19 3 27 9 19। या दोन संख्यांना 9 ने भाग जातो, 9 7 63 9 2 18। इथं या 28 81 कोणत्याही संख्येनं भाग जात नाही। इथं 28 81 या कोणत्याही एका पाड्यात नाही। इथं बघा, इथं 6 ने भाग जातो आहे, 6 6 36 आणि 16 96, म्हणजे यामध्ये वेगळा पर्याय आहे 28 81। तर 28 81 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे 64 ते 67 साठी सूचना। पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे, तो संबंध शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। म्हणजेच हा प्रश्न समान संबंध यावर आधारित आहे। पहिले प्रश्न पहा 64 क्रमांकचा, 37 ला 22 तर 42 ला किती। आपण इथं लिहून घेऊ 37 ला 22 आणि आपल्याला विचारलेलं आहे 42 ला किती। तर या दोन्हीमध्ये काय संबंध आहे ते आपल्याला पाहिलं पाहिजे। जर आपण इथं पाहिलं की 7 आणि 3 10, 10 2 20 अधिक 2 22। आता इथं जर आपण केलं की 4 आणि 2 6, 6 2 12 आणि 2 14, तर इथं पर्यायामध्ये आपल्याला ते उत्तर मिळत नाही। इथं पहा पर्याय दिलेले 24 12 9 आणि 20, तर हे पर्याय इथं आहेत 24 12 9 आणि 20। तर यामधलाच आपल्याला पर्याय शोधायचा आहे, म्हणजे इथं आपल्याला दुसरी काहीतरी ट्रिक वापरली पाहिजे। तर इथं दुसरी ट्रिक काय येते पहा, तर या दोन्हींचा गुणाकार करायचा, 7 3 21 अधिक 1, म्हणजे इथं काय केलं आपण 3 × 7 + 1 = 22 आलं। तर आता इथं 42 काय करायचं, तर 4 × 2 + 1 म्हणजे 4 × 2 = 8 + 1 = 9, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे 72 ला 44 तर कितीला 26। तर आपण लिहून घेऊयात 72 ला 44, तर इथं प्रश्नचिन्ह अगोदर दिलेलं आहे आणि त्याला 26 दिलेलं आहे। तर याचे पर्याय मी सांगते, पर्याय आहेत 36 22 37 आणि 72। तर इथं काय केलेलं आहे पहा की 72 आणि 44 यामध्ये काय संबंध आहे तो बघून आपण या ठिकाणी कोणता पर्याय येईल ते बघायचं आहे। आपण पर्यायावरून हे शोधूया। इथं बघा की 7 आणि 2, इथं 7 + 2 × 7 - 2, तर इथं किती येतं, 7 आणि 2 9 9 × 5, 9 5 = 45 आणि -1 केल्यावर इथं 44 आलं। तर या पर्यायामधील आपल्याला संख्या घेतली पाहिजे। पहिली संख्या आपण घेऊ 36 36 मध्ये पहा इथं केलं पाहिजे 3 + 6 × या दोन्हींची वजाबाकी, म्हणजे 6 - 3। तर इथं 6 आणि 3 9, 9 × या दोन्हींची वजाबाकी आली 3, 9 3 = 27 आणि 27 - 1 केलं तर उत्तर इथं 26 येते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। आता आपण दुसरा पर्याय ही चेक करूया की इथं 22 आहे, म्हणजे आपण जर पहिल्यांदा घेतलं 2 + 2 आणि इथं 2 - 2 यांचा गुणाकार,
तर 2 आणि 2 4 आणि याचा गुणाकार याची वजाबा केली 0 4 0 0 म्हणजे हे उत्तर येऊ शकत नाही. तिसरा पर्याय बघा तर 3 अधिक 7 × 7 3 हे आलं 7 आणि 3 10 आणि याची वजाबा केली 4 10 × 40 − 1 केलं तर 39 येतं आहे आपल्याला. इथं 26 दिलेलं आहे आणि 72 पण इथं केलेलंच आहे, त्याचं उत्तर 44 येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, 234 ला 81 तर 514 ला प्रश्नचिन्ह. आपण लिहून घेऊया आता. इथं दिलेलं आहे आपल्याला 234 आणि त्याला दिलेलं आहे 81 तर 514 ला प्रश्नचिन्ह. 81 म्हणजे ही वर्गसंख्या आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. तरीही आपण पर्याय इथे लिहून घेऊया. पर्याय पहिला आहे 91, दुसरा 81 दिलेला आहे, तिसरा 121 आणि चौथा आहे 100. तर पर्यायामध्ये पहा 81 121 100 या वर्गसंख्या आहेत आणि ही 81 सुद्धा वर्गसंख्या आहे. म्हणून आपण इथं या 81 काय संबंध येतो, वर्गसंख्या कशी आली ते बघूया. तर या अंकांची बेरीज केली तर 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 चा वर्ग 81. मग इथं 5 अधिक 1 अधिक 4 याची जर बेरीज केली तर हे 5 आणि 1 6 आणि 4 किती आले 10 आणि 10 चा वर्ग जर केला तर उत्तर येतं 100. म्हणजेच इथं पर्याय क्रमांक 4 100 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न पहा, 31 ला 52 तर 72 ला किती. तर इथं 31 आणि 52 यांच्यामध्ये जो संबंध आहे तो 72 आणि प्रश्नचिन्ह यामध्ये आला पाहिजे. तर इथं आपण लिहून घेऊया संख्या 31 ला 52 तर इथं 72 ला प्रश्नचिन्ह. जर आपण 52 ही संख्या पाहिली तर 13 चौक 52 येतं आणि 13 म्हणजे ह्या दोन्हीला आपण उलटं केलं तर 13 म्हणजे 31 आपण इथं 13 घेतलं आणि त्याला गुणिले 4 केलं तर 52 येतं. मग 72 पण आपण उलटं करूया, इथं होणार 27 आणि गुणिले 4 केलं तर 27 × 4 = 28 इथं 8 आलं. 5 × 2 = 4 × 8 × 2 = 108. तर इथं आपण गुणिले 4 केलेलं आहे. तुम्ही म्हणाल की 3 आणि 1 = 4 म्हणून 4 गुणलेलं आहे. तर इथं 27 ला 7 आणि 2 9 गुणलं तर काय येतं पहा, 27 × 9 जर केलं तर 9 × 7 = 63. 5 × 6 = 9 × 18 18 × 6 = 24 243. परंतु इथं जर आपण पर्याय पाहिले तर इथं उत्तर 117 142 144 108 आहे, 243 उत्तर नाही. तर 108 म्हणजेच हे 2 ओवर 7 27 × 4 108 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे 76 व 77 साठी सूचना. खालील प्रश्नात कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील संख्येशी असलेला विशिष्ट संबंध घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून निवडा. तर इथं दिलेलं आहे 23 आणि 29 बाहेर दिलेत आणि कंसाच्या आत दिलेलं आहे 108. 17 19 बाहेर आहेत आणि कंसामध्ये 63. तर आपल्याला शोधायचं आहे की 31 आणि 37 जर बाहेर असतील तर कंसात काय येईल. तर आपण हा प्रश्न पहिल्यांदा लिहून घेऊया. इथं दिलेलं आहे 23 कंसात दिलेला आहे 108 आणि बाहेर इकडं आहे 29. त्यानंतर पुढं आहे 17 कंसामध्ये आहे 63 आणि कंसाच्या बाहेर आहे 19. आपल्याला शोधायचं आहे ते 31 इथं कंसात प्रश्नचिन्ह आणि कंसाच्या बाहेर दिलेलं आहे 37. तर याचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे 68, दुसरा 63,
तिसरा दिलेला आहे 57 आणि चौथा पर्याय आहे 40. तर इथं काय येतं पहा, 23 आणि 29ला 108 कसं आलं, तर 3 × 2 आणि इकडं 9 × 2, 3 × 2 = 6 आणि 9 × 2 = 18. 18 × 6 = 108 हे याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे 7 × 1 म्हणजे 7 × 1 = 7 आलं आणि 9 × 1 = 9, तर 9 × 7 = 63 आलेलं आहे. त्याप्रमाणे आपण इथं करायचं 3 × 1 = 3 आणि इथं 3 × 7 = 21 आणि या दोन्हींचा गुणाकार येतो 21 × 63 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुढं दिलेलं आहे 63 = 24 आणि मध्ये कंसात 78. इथं 33 = 41 आणि मध्ये दिलेलं आहे 47. इकडं पहा 13 = 65 आणि कंसाच्या मध्ये प्रश्नचिन्ह आहे, ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथं काय केलं पहा, इथं आपण जर पाहिलं तर 63 आणि इकडं 24 आहे आणि मध्ये इथं आपल्याला दिलेलं आहे 78. तर या दोन अंकांची फोड करू आपण. इथं 6 आणि 2 पहिला अंक आहे, या दोन्हीची बेरीज 8 मानलेली. 6 आणि 2 ची बेरीज 8. त्याचप्रमाणे 4 आणि 3 याची बेरीज मानलेली 7, म्हणजे पहिल्या अंकांची बेरीज 2 नंबरला मानलेली आहे आणि दुसऱ्या अंकांची बेरीज 1 नंबरला. त्याप्रमाणे इथं आहे का पहा, हा पहिला अंक 3 आणि पहिला अंक 4 त्याची बेरीज मानलेली आहे 7. इथं दुसरा अंक 3, इकडं 1 × 3 = 4. तर आता आपण इथं 13 आणि इकडं आहे 65, तर यामध्ये पहिला अंक 1 आणि 6, तर याची बेरीज 6 × 1 = 7 ते मांडायचं इथं, आणि 3 आणि 5, 5 आणि 3 = 8 त्याची बेरीज मांडायची पहिल्यांदा, म्हणजे पर्याय काय येणार 87. पर्याय क्रमांक 1 हेच या प्रश्नाचं उत्तर आहे, 87. प्रश्न क्रमांक 81, 82 आणि 83 यासाठी इथं सूचना दिलेली आहे. पुढील प्रश्नातील पहिल्या 2 मांडणीतील गणिती क्रियांचा अभ्यास करून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. तर इथं पहिल्यांदा काय दिलेलं आहे पहा, 4, 7 आणि खाली 53 आहे, 6, 9, 87, 1, 7 आणि इथं प्रश्नचिन्ह आहे. तर या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते या दोन्हीतला संबंध शोधून आपल्याला काढायचं आहे. आपण हे लिहून घेऊया. आता पहिलं उदाहरण आहे, त्यामध्ये पहिला अंक आहे 4 आणि दुसरा अंक आहे 7. तर इथं खाली आपल्याला दिलेलं आहे 53. इथं दुसऱ्या मांडणीतलं सूत्र काय, तर वर 2 अंक आहेत ते 6 आणि 9 आणि त्याच्या खाली दिलेलं आहे 87. तिसऱ्या मांडणीत आपल्याला शोधायचं आहे ते 1 आणि 7, तर इथं प्रश्नचिन्ह आहे. तर या 2 मांडणींचा आपण संबंध बघूया. 4 आणि 7 यामध्ये काय केलेलं आहे पहा, तर या 7चा वर्ग किती येतो 49 आणि त्यामध्ये हे +4 केलेलं आहे, म्हणजे इथं उत्तर झालं 53. आता 6 आणि 9, इथं जसं आपण 7चा वर्ग केला तसा इथं आपण वर्ग केला पाहिजे 9चा. 9चा वर्ग + 6, 9चा वर्ग = 81 आणि त्यामध्ये आपण +6 केले तर हे 87 आलेलं आहे. तसं आता आपण इथं 7चा वर्ग करूया. इथं काय केलं पाहिजे, तर 7चा वर्ग + 1 मिळवायचा. 7चा वर्ग = 49 आणि त्यामध्ये 1 मिळवलं की 50, म्हणजेच इथं पहा पर्याय क्रमांक 2 49 आणि 1 50 म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर झालं. आता पुढचा प्रश्न पहा. इथं कडेला आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत आणि मध्ये वर्तुळात 1 संख्या आहे, 6, 4, 3, 2
इथं 1, 2, 3, 4 इथंमध्ये 60 आहे, इथं 40 आहे, आणि इथली मधली संख्या आपल्याला शोधायची आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. पहा इथं या उदाहरणामध्ये पहा 6, 4, 3, 2 आणि 60 दिलेलं आहे. जर या अंकांची आपण बेरीज केली तर 6 + 4 + 3 + 2 याची बेरीज किती येते? 6 × 4 = 10, 10 × 3 = 13, 14 = 15. तर 15 × 4 = 60. तर याप्रमाणे इथं पहा वरती 1 आहे, 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज पहा, 2 × 3 = 3, 3 × 3 = 6, 4 = 10, 10 × 4 = 40. तर इथं आपण करूया, इथं वरती आहे 15 + 3 + 9 + 20. तर या सर्वांची बेरीज आपण करू, 15 × 3 = 18, 18 × 9 = 27, 27 + 20 म्हणजे इथं 27 + 20 झाले 47. इथं 4 गुणलेलं आहे सगळ्यांना, म्हणून याला पण 4 करायचं. तर याला 4 केल्यावर किती येतं पहा, तर 7 × 4 = 28, 7 × 2 = 8 आला, 4 × 4 = 16 आणि 2 × 16 = 2 = 18 म्हणजेच 188. तर इथं पर्याय क्रमांक 4 = 188 हे याचं उत्तर झालं. पुढचं उदाहरण पहा, इथं मध्ये चौकटीत 56 दिलेलं आहे आणि कडेला 14, 9, 6, 2 दिलेलं आहे. इथं 12, 11, 5, 3 आणि मध्ये 56 आहे. तर इथलं आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी चौकणात काय येईल ते शोधायचं आहे. कडेला 11, 20, 4 आणि 10 अशा संख्या दिलेल्या आहेत. तर हे उदाहरण आपण पाहूया. उदाहरण या पद्धतीनं आहे. तर इथं आपण काय केलेलं आहे पहा, इथं 56 कसं येतं आहे, तर 7 × 8, इथं 14 आणि 6 यांची वजाबाकी जर केली पहा, इथं 14 + 6 आणि गुणिले 9 + 2 म्हणजे 14 × 6 गेले तर 14 + 6 = 8 गुणिले 9 + 2 = 7, 7 × 8 = 56 आलेलं आहे. इथं येते का पहा, 12 + 5 इथं 12 + 5 गुणिले 11 + 3 तर 12 + 5 = 7 आणि 11 + 3 = 8, 7 × 8 = 56 आलेलं आहे. तर या पद्धतीनं आपल्याला इथला संबंध काढायचा आहे. तर इथं आपण 11 + 4 आणि गुणिले 20 + 10 केलं पाहिजे. तर इथं 11 + 4 किती येतं, 11 + 4 = 7 आणि गुणिले 20 + 10 = 10 म्हणजे 7 × 10 = 70, 70 म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर झालं. या प्रकारचे व्हिडिओ आपण पूर्वी केलेले आहेत, त्यामध्ये संख्यावर आधारित असणारे वर्गीकरण, समसंबंध किंवा क्रमाने येणारे पद ओळखा असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत, त्याचीही लिंक खाली देत आहे, आपण ते व्हिडिओ पहा. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी अक्षरमालेवर आधारित जे प्रश्न आहेत ते बघूया, आणि इथून पुढेही आपण प्रश्नपत्रिकेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा सराव करायचा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये या प्रकारचे प्रश्न चांगल्या पद्धतीनं कमी वेळात सोडवता येतील. धन्यवाद.